सात राज्यातील 59 जागेकरता शांततेत मतदान, सर्वत्र काटेकी टक्कर, अनेक दिग्गजांसह 4 माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये झाले बंद. लोकसभेतील पराभवाच्या भीतीमुळे शरद पवारांना सर्वत्र कमळ दिसत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची राष्ट्रवादीवर जोरदार टीका. आंबा स्टॉलवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर भाजपात पेटला वाद. मनसे झाले आक्रमक. 13 मेला ठाण्यात मोर्चा व मेळाव्याचे करण्यात आले आयोजन. पश्चिम दिल्लीतील लोकसभा उमेदवाराचे तिकीट आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी 6 कोटीला विकले. उमेदवार बलवीर जाखड यांच्या मुलाचा केजरीवालवर सनसनाटी आरोप. उपचारामधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, डॉक्टरवर होणारे हल्ले व त्यातून होणारे भांडणे याला रोखण्यासाठी राज्यातील 498 सरकारी रुग्णालयावर आता सीसीटीव्हीची असणार नजर. कर्ज बुडवणार असणारचा कर्ज वसुली व जप्तीची कारवाई करण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांना आता मिळणार पोलीस बंदोबस्त. गृहखात्याने काढले आदेश. ड्रोनद्वारे वलिताखालील क्षेत्राचा सर्वे करून तयार करण्यात येणार आराखडा. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनेकरता राज्यस्तरीय समितीची करण्यात आली स्थापना. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची भोग वाढली. तब्बल 5 लाख नागरिक दुष्काळाच्या संकटाने झाले बाधित. 1500 गावे व वाड्या वस्त्यावर 250 टँकरद्वारे पुरविले जाते पाणी. माजी पोलीस निरीक्षकाचा पोलीस चौकीतच धिंगाणा. कौटुंबिक कलहातून झाली हाणामारी. 6 जणांविरुद्ध दाखल करण्यात आला जोडभाऊपेठ पोलिसात गुन्हा. पाणी चोरी प्रकरणात ठेकेदाराला सहआरोपी करा. शिवसेना व काँग्रेसचा बार्शी नगरपालिकेवर धडक मोर्चा. सत्ताधाऱ्यांच्या निषेधासाठी लावले गाढवाचे लग्न. दिव्य मराठीच्या अंदाज आपणाआपणाच्या अग्रलेखातून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरशेकर यांचे उद्धव व राज ठाकरे वंदना शब्बासकी तर शरद पवारांना कानपिचक्या. मदर्स डे निमित्त आईच्या कष्टाचं व वेदनेचं सर्वत्र गायलं जाणं. अनेकांनी दिला आई समोर चाटवणी नवजळा. सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र तरुणांनी अंगीकारावे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड करून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालिकेत अमोल मेटकरी यांचे प्रतिपादन. मुंबई विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह सुसाट वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचा वर्तवण्यात आला अंदाज. राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करतील तेलुगु देशम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांचा आरोप. पंढरपूरच्या बडवे उत्पातांनी मांडला विठ्ठल रुक्मिणीचा बाजार. उत्पातांच्या पाठोपाठ बडव्याने देखील उभारले स्वतंत्र मंदिर. मात्र संप्रदाय समूहात उठला नाराजीचा सूर. स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी योग्यच. निवृत्त IAS अधिकारी व लिंगायत धर्म अभ्यासक शिवानंद जमादार यांचे मत. कोणालाच लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बीजू जनता दल, तेलंगणा समिती व YSR काँग्रेस ठरतील किंगमेकर. मोदीच्या संतापाला व देशाला प्रेमालिंगन हेच आमचे उत्तर. राहुल गांधी यांचे मत.